पार्टी ही शासनाची संस्था आहे आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी तिची स्थापना झालेली आहे. मागासवर्गीयामध्ये ज्या 59 जाती आहे त्या जातीचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक सर्व दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे हा पवित्र उद्देश आहे. परंतु असं आढळून आलेलं आहे मातंग समाजाच्या अनेक संघटना अनेक कार्यकर्ते अनेक पक्षाचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी बसले आहेत. ह्या पार्टीमध्ये जे सन्माननीय प्रमुख आहेत गजबे साहेब त्यांच्या माध्यमातून तसा न्याय मिळत नाही अशी आमच्या सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्याची या ठिकाणची धारणा झालेली आहे. आणि त्या ठिकाणी अनेक जे पार्टीच्या माध्यमातून प्रकल्प लाभले जातात परदेशी विद्यार्थ्यांना परदेश जाण्यासाठी शिष्यवृत्ती असेल या ठिकाणी समाजदूत असेल या ठिकाणी ग्रंथ पुस्तकाची त्या ठिकाणी विक्री असेल अनेक प्रकारचे माध्यमातून जे बार्टीचे प्रकल्प असतात त्या प्रकल्पामध्ये समान वाटप झालं पाहिजे आमची मागणी. जे काय 59 जाती आहे त्या जातीला प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे त्या न्याय मिळाला पाहिजे. कोणाच्या पोटातलं पण नको कोणाच्या ओढातलं पण नको. पण तसं न होता ह्या ठिकाणी असमानता दिसून येते त्यासाठी हे आजचं हे आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून आहे. हे कोणत्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नाही आहे. सर्व जातीला समान न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व जात धर्माला एक कवच आहे संरक्षण आहे. आपल्या जातीचा विकास करण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला असताना आज या ठिकाणी जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणचा गलथान कारभार थांबवण्यासाठी जे बार्टीला उद्देश दिलेत त्या उद्देशाप्रमाणे काम झालं पाहिजे. उद्देशाच्यापेक्षा पण त्या ठिकाणी वेगळं काम होतं आहे असं अनेकांच्या निदर्शन आलेलं आहे. त्यासाठी हा लोकशाहीच्या माध्यमातून लढा आहे. महिलावरती अत्याचार होतात असे देखील ह्या ठिकाणच्या तक्रारी आहे ते देखील थांबलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची जास्त भूमिका आहे. आणि ते लोकशाहीच्या माध्यमातून आमच्या मातंग समाजाच्या अनेक संघटना अनेक प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी त्याला न्याय देण्यासाठी बसले. बार्टीच्या विरोधात नाही तर बार्टीला वाचवण्यासाठी बार्टीचा गलथान कारभार थांबवण्यासाठी बार्टीमध्ये जी बेशिस्त आहे ती थांबवण्यासाठी हे आंदोलन आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं समाजातील 59 घटक जे आहेत अनुसूचित जातीतले या सगळ्या 59 घटकांना सामाजिक न्याय मिळावा आर्थिक न्याय मिळावा शैक्षणिक न्याय मिळावा उद्योगधंद्यांमध्ये त्यांना न्याय्य वाटा मिळावा यासाठी हे आंदोलन आहे. आत्तापर्यंत निदर्शनास असं आलं आहे की 59 जातींपैकी मोजक्या 1 किंवा 2 अपवादातून दुसऱ्या जातीला न्याय मिळतो. 58 जाती अनुसूचित जातीतल्या 58 जाती ह्या उपेक्षित आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे. याच्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील सर्व मातंग जातीचे कार्यकर्ते पुणे शहर जिल्हा मातंग समाज या नावाने एकत्र आलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रतिनिधी या आंदोलनात आता उपस्थित आहे. हे आंदोलन हे लाक्षणिक स्वरूपाचं आहे आजच्या दिवसापुरतं आहे. आजच्या दिवसाचे आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री आणि संबंधितांना सगळ्यांना पाठवणारच आहोत. याची दखल घेतली जावी येत्या 10-15 दिवसात याची दखल घेतली जावी आणि आम्हाला तसं रितसर कळालं पाहिजे तसं दिसलं पाहिजे बार्टीमध्ये ह्या सगळ्या सुधारणा होत आहेत. बार्टीच्या कामकाजाला शिस्त लागलेली आहे आर्थिक गैरव्यवहार थांबलेले आहेत हे जर निदर्शनास आलं तर आमचं काहीच हरकत नाही. परंतु हे जर थांबलं नाही तर आम्हाला हे आंदोलन अधिक तीव्र लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने हे आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल अशी ही सर्व समाजाची सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची आदरणीय रमेशदादा बागवे आणखीन बरेच सर्व कार्यकर्ते आहेत या सगळ्या संघटनांचे मोठे पदाधिकारी या सगळ्यांचं हेच मत आहे आणि हे आंदोलन यापुढे अशाच पद्धतीने चालू राहील. शैक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. यामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. आता मुख्यमंत्री कक्ष देखील पुण्यामध्ये सुरू झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही या माध्यमातून निवेदन देणार आहोत. जर आमच्या आंदोलनाने माध्यमातून जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे प्रमुख विविध संघटनांचे प्रमुख नेते मंडळी आजी माजी मंत्री आमदार हे मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी विचार विनिमय करून पुढची दिशा निश्चितपणे ठरवू. परंतु आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहणार आहे.